नमस्कार, रयतेज टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. येता नवी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रकरणामधले नवे प्रकरण हे विज्ञान भाग 2 मध्ये नवीचे येते. यामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण घन कचरा व्यवस्थापन या संदर्भामध्ये असणारे 7 R आणि यामध्ये असणारी आपली जबाबदारी किंवा आपण या पद्धतीने कशा पद्धतीने व्यवस्थापनामध्ये आपण या घन कचऱ्याचं व्यवस्थापन कसे करणार या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली होती. त्यानंतरचा जो काही भाग आहे तो कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी हा भाग या ठिकाणचा चार्ट ड्रॉप केलेला आहे. परंतु आपल्याला एक जनरल नॉलेज म्हणून ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. दॅट इज द पिरियड रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ वेस्टेज. आता या वेस्टेजचं या ठिकाणी यांना प्रत्येक जे काही मटेरियल असतं किंवा प्रत्येक या वस्तूंना जे काही टाकाऊ पदार्थ आहे यांना नष्ट होण्यासाठी साधारणतः किती काळ लागतो. जनरली जर आपण विचार केला तर ह्या बाबतीमध्ये आपण खूप गांभीर्याने घेत नाहीये. बनाना ऑफ पिलिंग, जर केळाची साल जर नष्ट व्हायची असेल तिथं पूर्णतः डिकम्पोजिशन व्हायचं असेल तर साधारणतः 3 ते 4 वीक्स लागतात, म्हणजे साधारणतः 1 महिना लागतो. क्लोथ बॅग्स, कपड्याची पिशवी साधारणतः 1 महिना तिला ती संपूर्ण नष्ट होण्यास तिला कालावधी लागतो. याचबरोबर आपण या ठिकाणी ज्या काही कपड्याच्या चिंध्या आहेत रग्स असं म्हणतो आपण, साधारणतः 5 महिने. जे लोकरी पायमोजे असतात म्हणजे सॉक्स, हे संपूर्णतः नष्ट होण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष एवढा कालावधी लागतो. लाकूड 10 ते 15 वर्ष, चामडी बूट 40 ते 50 वर्ष, जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष, ॲल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष पर्यंत आणि प्लॅस्टिकची पिशवी ही संपूर्णतः पर्यावरणातून नष्ट होण्यासाठी हिला जवळपास 10 लाख वर्ष लागतात मित्रांनो. याचबरोबर थर्माकोलचे जे आपण यूज अँड थ्रू जे काही कप यूज करतो किंवा थर्माकोल वेगवेगळ्या काचेच्या साहित्यासाठी आपण ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो ते संपूर्णतः नष्ट होण्यासाठी तिला अनंत काळ लागतो. म्हणजे साहजिक 10 लाख वर्षापेक्षा साहजिक त्याला जास्त काळ लागणार आहे. तरी ह्या गोष्टी सजासजी या ठिकाणी काय होत नाही, तिथे त्याचं डिग्रेडेशन होत नाही आहे. इफ द टाइम रिक्वायर्ड फॉर अ डिग्रेडेशन ऑफ अ सॉलिड वेस्टेज जनरेटेड अराउंड अस इज लॉन्ग, नो इट्स अ व्हेरी लॉन्ग, इट इज सिरियसली अफेक्ट अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर, व्हॉट केअर विल बी टेक टू डू अवॉइड. हे आपण पाहिलं की ह्या चार्ट मध्ये आपल्याला काय सांगितले तर प्रत्येक पदार्थानुसार ह्याला किती कालावधी लागतो. निसर्गता म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही इंटरफेअर न करता निसर्गता त्याला ते नष्ट होण्यासाठी किती कालावधी लागतो हे आपण पाहिलेलं आहे. आपल्या आसपास हा साठणारा जो काही घन कचरा याचं विघटनासाठी लागणारा कालावधी हा जर जास्त असेल तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या पर्यावरणावरती होत असतो. साहजिक या पर्यावरणातील असणाऱ्या प्रत्येक घटकावरती याचा परिणाम होतो. हा होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल हा प्रश्न आहे आपल्याकडे. आता हे एवढा याला कालावधी लागतो तर ह्याच्यापासून पर्यावरणावरती विपरीत त्याचे परिणाम होणार आहेत आणि ते पर्यावरणावरती झाले याचा अर्थ ते सर्वांना जे काही सजीवसृष्टी आहे प्राणीसृष्टी आहे आपण आहे जे काय प्रत्येक घटकावरती याचा दुष्परिणाम होणार आहे. तर त्यासाठी आपण काय करूया ही व्यवस्थित हा एक इमेज तुम्ही व्यवस्थित पहा. या ठिकाणी काय तुम्हाला सांगता येईल तुम्हाला वेट वेस्ट ड्राय वेस्ट प्लास्टिकचं एकत्र केलंय मेटल एकत्र केलेत पेपर एकत्र आणि ग्लास हे जे काय सेपरेशन आहे ही ए पिक्चर्स आहे आणि ही बी पिक्चर्स आहे. या दोन इमेजेस तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त येतील किंवा याच्या माध्यमातून आपण थोडाफार तरी याला इको फ्रेंडली आपला एन्व्हायरमेंट होण्याचा आपण हातभार लावू शकतो. बिलो शो अ मेथड टू द स्टोरिंग वेस्टेज इन फिगर ए दॅट इज इमेज ए and image B that is 9.5 that is to show the use of a specific dustbin as per the type of waste. विविध प्रकारचे डस्टबिन दाखवले त्यांच्या प्रकारानुसार. थिंक अबाउट हाउ मच इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट कॅन बी द अचीव्ड बाय द फॉलोइंग दिस मेथड इन अवर होम टू. तर हे तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे किंवा ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे या
चित्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने कचरा कशा पद्धतीने ठेवावा हे दाखवलेलं आहे. तर ब मध्ये त्यांच्या त्या कचऱ्याचा कोणत्या कोणत्या प्रकारचा कचरा आहे त्यानुसार विशिष्ट डब्याचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे हे देखील तुम्हाला दाखवलेलं आहे. थोडं वरती घेतो म्हणजे आपल्याला हे आपल्या घरात देखील अशा पद्धतीचा वापर करून आपल्याला पर्यावरण स्नेही हे व्यवस्थापन करता येईल का हे साधता येईल का याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. अगदी एक जनरली एक अशी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इतिहासात डोकं होताना याच्यामध्ये हा ड्रॉप जरी केला बघ माहिती असावं आपल्याला. अगदी प्राचीन काळापासून कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले गेलेले आहे, तरी देखील हा सध्याच्या काळामध्ये हा एक गंभीर प्रश्न आहे. ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 320 मध्ये अथेन्स नगरात कचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भी कायदा केला गेला होता आणि त्यानुसार कचरा बाहेर टाकणे हा गुन्हा समजला जात होता. मित्र, तर हे घन कचऱ्याच्या संदर्भामध्ये झालं. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट हे आपल्याला करायचं आहे. ते कशा पद्धतीनं आपण त्या त्या परिस्थितीमध्ये करणार त्या या ठिकाणी पाहूया. डिझास्टर मॅनेज विच अ नॅचरल क्लायमेट हॅव द एक्सपिरियन्स्ड फाइंड इट द अफेक्ट द कंडिशन इन अवर सराउंडिंग हाऊ यू विल मेक अ प्लॅन टू बी सेफ फ्रॉम द क्लायमेट टू मिनिमाइज द डॅमेज. जनरली आपण अशा पद्धतीचे अनेक डिझास्टर आपण पाहिलेले आहेत, वेगवेगळ्या आपत्ती पाहिलेल्या आहेत. आपल्या अवतीभोवती असलेल्या आपत्ती ओढवल्यामुळे तुम्ही अशा कोणकोणत्या आपत्ती सध्या अनुभवल्या आहेत? सध्या आपण कोणती जागतिक आपत्ती अनुभवतोय? कोरोना. तर या कोरोनाचं आपल्या परिस्थितीवरती, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवरती कोणते परिणाम झाले त्याला पण आपण एक नैसर्गिक आपत्तीच म्हणू शकतो, नॅचरल डिझास्टरच आहे ते देखील. या आपत्तीतून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचे नियोजन कराल? आता ह्या अशा पद्धतीच्या ह्या ज्या काय आपत्ती आहेत ह्या कोणकोणत्या आहेत? व्हेरियस नॅचरल डिझास्टर्स द लाईक थंडरबोल्ट्स दॅट इज द लाईटिंग अ फ्लूड फॉर फायर अँड द मॅन मेड डिझास्टर लाईक ऍक्सिडेंट बॉम्ब एक्सप्लोजन केमिकल ऍक्सिडेंट इन इंडस्ट्रीज स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग राईट्स एक्सेट्रा ऑकर अराउंड अस फ्रॉम टाइम टू टाइम दे कॉज लार्ज स्केल डॅमेज ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टीज. असे अनेक संकट आपल्यावर येत असतात. निसर्ग काही निसर्ग निर्मित असतात तर काही मानव निर्मित असतात. आपल्या सभोवताली वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट होणे, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना असेल, यात्रा व गर्दी या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी असेल, दंगली असतील अशा मानवनिर्मित आपत्ती नेहमी घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित तसेच आर्थिक हानी देखील मोठ्या प्रमाणात होत असते. तर ह्या पद्धतीनं जर ही हानी होत असेल तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या कॅज्युलिटी दॅट सीन ऑकर इन अ डिफरंट टाईप ऑफ द डायजेस्टिव व्हॉट आर द टाईप्स ऑफ द कॅज्युलिटी हे कशा पद्धतीने आपल्याला मॅनेजमेंट करता येईल? तर सुरुवातीचा आपला मेन पॉइंट त्याच्यामध्ये फर्स्ट एड टू डायजेस्टर विक्टिम्स. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज द प्रिव्हेंशन ऑफ डेथ प्रिव्हेंटिंग deterioration of health and starting the process of rehabilitation. Hence, it is the important to know about the emergency measure of first aid practicals to be followed. Basic principle of first aid. ठीक आहे, एवढं आपण या ठिकाणी पाहूया त्याचं मीनिंग काय आहे. तर या पद्धतीनं काही अशा आपत्ती असतात की ह्या वेगळ्या प्रकारच्या आपत्ती ओढवल्यानंतर होणारी जी काही जीवित हानी आहे किंवा वित्त हानी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ती आपत्ती कोणती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. मात्र यामध्ये दोन गोष्टी कॉमन असतात, सामायिक असतात. त्यात म्हणजे एक वित्त हानी होते किंवा इतर जीवित हानी होते. आता ह्या आपत्तीमध्ये जे काही जखमी झालेल्या आपदग्रस्त आहे त्यांना प्रथम उपचार म्हणजेच फर्स्ट एड देणं आवश्यक आहे. या प्रथम उपचाराचा मुख्य हेतू असा आहे की जीवहानी टाळणे. जर प्रकृती खराब होत असेल तर ती खराब होण्यापासून रोखली जाईल आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रथम उपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर त्यातले आपण वन बाय वन आपण त्यातल्या जे काही प्रोसेस आहेत बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड आणि लाईफ
and excretions. That is ABC. ABC. Year में breathing and circulation. ABC. A for airway. Airway चा काय. If the victim has the difficulty to breathing, the head should be held in a backward sloping position or the on the, or the chin should be released so that the respiratory passage remain open. आता ह्यातला ए म्हणजे एअरवे आहे पा. आता वेगवेगळ्या पद्धतीनं हे आपण रेस्क्युशन या ठिकाणी करू शकतो. त्यांच्यामुळे त्यांना राहत कार्य किंवा त्यांना मदत कार्य आपण करू शकतो. म्हणजे सुचेतन आणि पुनर्जीवन ही प्रथम उपचाराची काही मूलतत्वे आहेत. त्यामधला श्वसन मार्ग पहा. श्वसन मार्ग म्हणजे एअरवे. आपदग्रासाला म्हणजे जो काही याच्यामध्ये त्रस्त व्यक्ती आहे त्याला श्वास घ्यायला जर अडचण होत असेल तर त्याचे डोके उतरते करावे. म्हणजे डोके त्याचे उतरत्या बाजूला करणे आवश्यक आहे किंवा त्याच्या हनुवटीला वर उचलावे. त्यामुळे श्वसननलिका ही खुली राहत असते. या साध्या सुद्धा गोष्टी म्हणजे प्रथम उपचार फर्स्ट एड मध्ये येत असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ब्रिदिंग. इफ अ ब्रिदिंग हॅज द स्टॉप द व्हिक्टिम शुड बी गिव्हन अ आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रेस्क्युटेशन. म्हणजे पहा आता हे रेस्क्युटेशन म्हणजे काय येतंय पहा की श्वसन मध्ये आपला हा ब्रिदिंग श्वासोश्वास हा जर एखाद्याचा श्वासोश्वास बंद झाला असेल तर अशा त्रस्त व्यक्तीला किंवा अपग्रस्ताला तोंडातून कृत्रिम श्वासोश्वास हा द्यावा. त्यानंतर तिसरा आहे तो सर्क्युलेशन. आता ब्लड सर्क्युलेशनच्या बाबतीमध्ये इफ द व्हिक्टिम इज अनकॉन्शियस देन आफ्टर गिविंग अ माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस द हार्ट शुड बाय अ प्रेस डाऊन हार्ड बाय द प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द पाम्स. दीज टू ऍक्शन शुड बी द रिपीटेड अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. दिस इज कॉल्ड ऍज द कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युशन. रेस्क्युशन म्हणजे काय पहा तर देर इफ म्हणजे एखादा जर व्हिक्टिम त्या ठिकाणी त्याला ब्रिदिंग घ्यायला जर त्रास होत असेल त्याला श्वासोश्वास घेता येत नसेल तर त्याला माउथ टू माउथ याला टू टाइम काय करतात त्याला रेस्पिरेशन द्यायचं. द हार्ट शुड बाय द प्रेस डाऊन हार्ड बाय द प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द पाम्स. दीज टू ऍक्शन शुड बी रिपीटेड अल्टरनेटली आफ्टर अबाउट 15 मिनिट. 15 मिनिटांपर्यंत हे करायचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज द कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युलेशन दॅट इज CPR. इट हेल्प टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. याचा काय उपयोग होणार आहे मित्रांनो तर हे जे काही CPR आहे म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रेस्पिरेशन आहे हे जर एखादा जो काय आपदग्रस्त आहे जो त्रस्त व्यक्ती आहे किंवा जो बाधित व्यक्ती आहे हा बेशुद्ध अवस्थेमध्ये असेल तर त्या व्यक्तीला सगळ्यात पहिल्यांदा कृत्रिम रित्या 2 श्वासोश्वास द्यावा. नंतर त्याच्या छातीवर 2 तळव्याच्या सहाय्याने काय करायचंय हृदयावरती जोरात दाबायचंय. दाबणे सोडणे अशा पद्धतीची आपल्याला कृती म्हणजे त्याच्या हृदयावरती हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे दाब देणे सोडणे अशा पद्धतीची ही प्रक्रिया सुमारे 15 वेळा करावी. याला CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युलेशन असं त्याला म्हटलं जातं. या आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत अशा या पद्धतीमुळे काय होतं चालू होण्यास मदत होते. साहजिकच त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यानंतर आपल्याला ब्लीडिंग जर मोठ्या प्रमाणामध्ये इंजुरी असेल रक्त जर मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असेल तर काय करायचं. इफ द व्हिक्टिम इज द इंजर्ड अँड द ब्लीडिंग थ्रू द वॉन्ड देन द वॉन्ड शुड बी द कवर्ड विथ अन अँटीसेप्टिक पॅड अँड द प्रेशर अप्लाइड ऑन इट फॉर 15 मिनिट विथ आयदर थंब ऑर पाम. म्हणजे पहा आपण देखील हा आपल्याला जरी माहित नसेल तरी एखादी जर आपल्याला जखम झाली तरी देखील आपण ही कृती करतच असतो. रक्तस्राव जर मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल एखाद्या व्यक्तीला जखम होऊन त्याच्यातून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवरती निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब देऊन कमीत कमी 5 मिनिटे त्या पोझिशन मध्ये ठेवणं आवश्यक आहे. तर नंतरचा आहे तो फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन अ व्हर्टिब्रेटी. इफ अ बोन इज द फ्रॅक्चर इट इज द इसेन्शियल टू दॅट द फ्रॅक्चर पार्ट बी इमोबलाइज्ड.
म्हणजे या ठिकाणी इमोबिलाइज म्हणजे त्याची मुवमेंट होऊ द्यायची नाही, हालचाल होऊ द्यायची नाही. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ द एनी अवेलेबल द वुडन रॉड बॅटन द रुलर. इफ देर इज द नो इम्पॅक्ट ऑन द बॅक ऑन द व्हर्टिब्रल कॉलम द पेशंट शुड बी केप्ट इमुवेबल ऑन द पाम स्ट्रेचर. आता एखाद्या व्यक्तीचं हाड मोडलं असेल किंवा मणक्याला मार जर लागला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? हाड तुटणे म्हणजे त्याला अस्थिभंग असं म्हणतो किंवा मणक्यावर जर आघात झाला असेल तर अशा व्यक्तीचं हाड मोडलं असेल तर त्या व्यक्तीला मोडलेल्या भागाचे अचलन करायचे म्हणजे इमोबिलायझेशन करायचं, म्हणजे ते हलून न देता त्याची मुवमेंट होऊ द्यायची नाहीये. ज्या ठिकाणी क्रॅक झालेलं आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, ते तो भाग तो अवयव हलू न देणे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील तर त्या बांधून अचल करण्यासाठी त्याचा उपयोग करा. पाठीवर मणक्यावर जर आघात झालेला असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी रुग्ण शिवकेसवर म्हणजे हार्ड स्ट्रेचरवरती म्हणजे मऊ ठिकाणी त्याला गादीवरती किंवा बेडवरती त्याला झोपवत नाही, असं ओपन अगदी आपण फरशीवरती किंवा मैदानावरती जरी झोपल, ज्या ठिकाणी रफ पोर्शन आहे अशा ठिकाणी जे मणक्यावरती जर आघात झाला असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ठेवणे गरजेचं असते किंवा त्या पद्धतीने ठेवावे. देन लास्ट बर्न्स, जर जळाला असेल, पेटला असेल, आग लागली असेल, इफ विक्टिम्स हॅव अ बर्न इंजुरी इट इज द बेनिफिशियल टू होल्ड द इंजुर्ड पार्ट अंडर अ क्लीन अँड कोल्ड फ्लोइंग वॉटर. महत्वाचं काय, फ्लोइंग वॉटर वाहतं पाणी असणं आवश्यक आहे. फॉर लिस्ट 10 मिनिट्स. जर एखादी व्यक्तीला जाळपोळ झाली असेल किंवा भाजलं असेल किंवा इतर आगीच्या संपर्कामध्ये आला असेल तर अशा व्यक्तींना ह्या आगीच्या ज्वलनाने होरपळले असेल तर त्यांना कमीत कमी 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर होळपळलेल्या भागावरती थंड पाण्याची सतत धारेखाली धरणे हे महत्वाचं आहे, हे फायद्याचं आहे. जरी असं शांत पाणी असेल किंवा बकेटमध्ये किंवा आपण एखाद्या टबमध्ये हात बुडवून ठेवणे किंवा हाताला जर भाजलं असेल तर तसं नाही, तर त्याच्यावरनं वॉटर हे रनिंग असणं आवश्यक आहे, वाहतं पाणी त्याच्यावरती असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपण धार दिल्यासारखं आपण त्या ठिकाणी त्या पोझिशन मधून आपल्याला पाणी त्या ठिकाणी ओतायचं आहे ही गोष्ट लक्षात असणं आवश्यक आहे. फॉर द इंजुरी लाईक द स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कॉन्ट्युशन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. राईस, रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन, इलिव्हेट म्हणजे RICE, दॅट इज राईस. म्हणजे ही राईस प्रोसेस ही आपल्याला वापरणं आवश्यक आहे. केव्हा ही प्रोसेस वापरतो? जर तुम्हाला लचकला असेल, मुरगळलं असेल, चमक भरणे, मुका मार लागणे, अशा परिस्थितीमध्ये राईसची उपाययोजना करावी. राईसची उपाययोजना कराय म्हणजे भात करायचा नाहीये. राईस त्यातला आर म्हणजे रेस्ट, आय म्हणजे आईस, सी म्हणजे कॉम्प्रेशन, ई म्हणजे इलिव्हेट. काय करायचं, ही प्रोसेस कशा पद्धतीने घडून येते? रेस्ट, अलाउ द व्हिक्टिम टू सीट इन अ रिलॅक्स्ड पोझिशन. निवांत त्याला निवांत त्या ठिकाणी बसून ठेवणे किंवा आरामदायी पोझिशन मध्ये बसणं आवश्यक आहे. अप्लाय अँड आईस पॅक टू द इंजुअर पार्ट. आईस पॅक त्या ठिकाणी इंजुअर पार्ट आहे त्याच्यावरती आईस पॅक त्या ठिकाणी काय करायचं, त्याला लावायचं आहे. कॉम्प्रेशन, आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंजुअर पार्ट शुड बी मसाज्ड जेंटली. त्याची मुवमेंट करणं, त्याची इंजुर्ड जो काय पार्ट आहे त्या ठिकाणी त्याची मसाज व्यवस्थित करणे आवश्यक आहे. इलिव्हेट द इंजुअर पार्ट शुड बी केप्ट इन रेज्ड ऑर इलिव्हेट पोझिशन. तर या पद्धतीने हे जे काय आपण पाहत आहोत मित्रांनो, तर मार लागलेला भाग इलिव्हेट करणे म्हणजे उंचावरती ठेवणे किंवा उंचावरून ठेवणे. आता सुरुवातीपासून पाहू, रेस्ट, आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेमध्ये बसवायचं, आर रेस्ट. आईस म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला मार लागलेला आहे त्या जागेवर बर्फाच्या पोटीस ठेवावी, बर्फ त्या ठिकाणी त्याला स्पर्श करणे. कॉम्प्रेशन, बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यानंतर त्या भागावरती हळूवार मसाज केली पाहिजे. नंतर इलिव्हेट, मार लागलेला भाग उंचावरून ठेवावा. तर या पद्धतीने काही प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करणं, हे त्याला आपण फर्स्ट एड प्रिकॉशन्स असं त्याला म्हणूया. हाऊ टू द ट्रान्सपोर्ट फिक्सिंग्स ऑर द पेशंट. आता कशा पद्धतीचा तो पेशंट आहे यावरती हे अवलंबून आहे, त्या पेशंटला कशा पद्धतीनं उचलायचं ते. जनरली क्रॅडल मेथड, कॅरिंग द पिगी बॅग, ह्युमन क्रेच मेथड, पुलिंग अँड लिफ्टिंग मेथड,
कॅरिंग अ फोर हँड चेअर, कॅरिंग ऑन अ टू हँड चेअर, स्ट्रेचर, या पद्धतीने आपण या पेशंटला उचलू शकतो किंवा त्या पद्धतीने आपण त्याला एका ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी आपण त्यांना पोहोचू शकतो. तर या ज्या काय आपद्ग्रस्त आहेत, म्हणजे या रुग्णाचं आपद्ग्रस्ताचं वहन कसं करायचं, जर आपल्या आपत्कालीन मध्ये जर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही या पद्धतीने. पाळणा पद्धती कुणाला लागू होते? जे लहान मुले असतील किंवा ज्याचं कमी वजन आहे, जे खूप आपल्यापेक्षा वजन जास्त आहे, त्याला तुम्ही या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नेऊ शकत नाही. हा, पाटुंगळीला मारणे, म्हणजे आपण पाटकुळी घेणे असं म्हणतो त्या पद्धतीने. हे कधी करू शकतो? जर तो व्हिक्टिम जो त्या ठिकाणचा जो काही रुग्ण आहे हा शुद्धीवर असेल तरच उपयुक्त आहे. बेशुद्ध असेल तर तो मागच्या मागे पुन्हा एकदा पडेल, तो कायमचा बेशुद्ध होईल. मानवी कुबड पद्धत, एकाच पायाला जखम किंवा एकाच पायाला मार लागला असेल, दुसऱ्या पायावरती त्याला कमीत कमी भार देऊन जर चालता येत असेल तर त्यावेळेस ही पद्धत वापरणं गरजेचं आहे. उचलून नेणे किंवा खेचून नेणे, आता या पद्धतीने दोन्ही या ठिकाणी आपण करू शकतो. बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावरती नेण्यासाठी, अगदी दवाखान्यापर्यंत त्याला ओढून घेऊ शकत नाही किंवा उचलून नेऊ शकत नाही, त्या त्या सिच्युएशनवरती या गोष्टी डिपेंड करतात. चार हाताची बैठक, जर रुग्णाचा कमरेखालच्या अवयवांना आधाराची गरज असेल तर, म्हणजे त्याचे दोन्ही पाय वगैरे मोडले असेल किंवा मणक्याला जोरात आघात झाला असेल, तर या पद्धतीने तुम्ही उचलून नेऊ शकता. दोन्ही हाताची बैठक, जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत, लक्षात ठेवा, हात वापरू शकत नाही म्हणजे हाताला जखम आहेत किंवा हात फ्रॅक्चर आहेत त्यांचे, परंतु त्यांचे शरीर बाकी सगळेच्या सगळे शरीर व्यवस्थित आहे, अशांना या ठिकाणी दोन हाताची बैठक ही पद्धत या ठिकाणी आपण वापरू शकतो. अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धत या पद्धतीची आहे, त्यासाठी उचलून येणार आपण तेवढं ताकदवर असणं आवश्यक आहे. स्ट्रेचर, आपत्कालीन गाय गडबडीत नेहमी स्ट्रेचर उपलब्ध होतील असंच नाहीये. अशा वेळेस जे काही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणारे बांबू असेल, दरवाजे असेल, ब्लँकेट असेल, रग असेल, चादर असेल, याचा तुम्ही वापर करून स्ट्रेचर तुम्ही बनवून त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा त्या ठिकाणी त्या आपत्ग्रस्तांना तुम्ही मदत करू शकता ना. आता या ठिकाणचा जो काही अगदी एक वळ राहील, अदर इमर्जन्सी मेजर्स, बोर्ड्स आर द यूज बाय द सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू द पीपल ट्रॅप्ड इन अ फ्लूड एरिया. As an emergency measures, wooden boards, bamboo floats and airfield rubber tubes from a tire can be used to advantages. A fire extinguisher is the portable appliance that can be easily carried anywhere. Various appliances are used to put out a fire. Visit the department in your city and collect detailed information about fire brigades. आता आपल्याच काय आपल्या वेळेस काही ठिकाणी जर अग्निशामक यंत्र असेल किंवा आपत्ती काय असतात इतर देखील साधनाचा वापर केला जातो. जर महापूर आला असेल तर त्या महापुरातील लोकांना हे पाण्याच्या बाहेर किंवा सुरक्षित ठिकाणी जर न्यायचं असेल, प्रशासनामार्फत बोटीचा वापर केला जातो. जर तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तारफा किंवा हवा भरलेली टायराची ट्यूब, हे देखील वापरणं फायद्याचं ठरतं. आता ही तुम्हाला माहिती मिळवायला सांगितलेली आहे की अग्निशामक आपल्याला सहजपणे नेता येतं किंवा या संदर्भामध्ये तुम्हाला एक उपक्रम म्हणून करायला सांगितलं, मात्र तो वगळलेला आहे. तर या अशा पद्धतीने आपला हा हे नवं प्रकरण संपलेला, याचा अर्थ आपली नऊ प्रकरणं झालेली आहेत मित्रांनो. आपण हे या सत्रातलं शेवटचं प्रकरण म्हणजे दहावं प्रकरण हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा, दॅट इज ICT. ओके, तर ह्या विषय अगदी त्याच्या प्रॅक्टिकल सहित आपण पाहूया मित्रांनो. हे जनरली आपल्याला हा बोर्ड वरती शिकवण्याचा भाग नाही, अगदी तुम्हाला ह्यावरती मी प्रॅक्टिकल करून दाखवणार. तर ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण हा प्रकरण कम्प्लीट करूया. जय हिंद, जय